नमस्कार आजची आपली रेमेडी एवढी जास्त पॉवरफुल आहे की एकदा केल्यानंतरच तुम्हाला खूप छान अनुभव येईल आराम वाटेल आणि फक्त गुडघे दुखीवरच नाही तर कंबर दुखीवर संधीवात जॉईंट पेन किंवा गुडघ्यांवरती सूज येत असेल त्यासोबतच कुठे हाड तुटलेला आहे आणि आता ते ठीक झालेलं आहे तरीही तिथे सूज येत आहे दुखत आहे तर अशा ठिकाणी देखील तुम्ही याला वापरू शकता यामुळे तुम्हाला खूप जास्त आराम भेटेल गोळ्या औषधं खाऊन अजूनच आपलं शरीर जे आहे ते खराब होतं त्यापेक्षा घरगुती उपाय केले पाहिजेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की एकही एक स्टेप मिस केली तर मनावा तसा रिझल्ट भेटणार नाही कारण की सर्व महत्वाच्या गोष्टी डिटेल्स मी शेअर करणार आहे स्टेप बाय स्टेप फॉलो करा नक्की हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि घरातीलच आपण काही वस्तू वापरणार आहोत त्यामुळे खर्चही होणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे आपल्याला लागणार ला 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 ला। आहे कांदा अगदी मीडियम साईजचा कांदा आपल्याला घ्यायचा आहे माझ्याकडे मोठा कांदा होता म्हणून मी अर्धा कांदा इथे वापरणार आहे पाहू शकता याला मी असं थोडं मोठं मोठंच कट करून घेतलेलं आहे आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल तर इथे पाहू शकता मी घेतलेला आहे लसूण आणि लसूणच्या दोन तीन कळ्या फक्त आपल्याला अशा मोठ्या मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याला आपण असं थोडं बाजूला ठेवूयात आता आपल्याला अजून एक घरातील गोष्ट हवी आहे लसूण आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता कमी जास्त जरी झालं तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे ओवा आणि पाहू शकता हा साधारण मी एक छोटा चमचा असा घेतलेला आहे याला पण असं आपण बाजूला ठेवूयात तुमच्याकडे जर ओवा नसेल तर तुम्ही इथे मेथी दाणे जरी घेतले तरी चालतील पण सर्वांकडेच ओवा असतो त्यामुळे इथे मी ओवा वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अगदी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मिरे मसाल्यामधील चार पाच मिरे मी इथे घेतलेले आहेत सर्वांकडेच नक्कीच उपलब्ध असतील त्यानंतर पहा पाहू शकता इथे चार वस्तू आपण घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर ओली हळद असेल तर नक्कीच तुम्ही ती घ्या अगदी तिच्या बारीक बारीक आपण कांद्याच्या जशा फोडी केल्या चा तशा चार पाच फोडी घ्यायच्या आहेत नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक भांड छोटी कडई मी घेतलेली आहे तुम्ही याला कोणत्याही भांड्यात बनवू शकता इथे आपल्याला लागणार आहे तेल इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इथे कोकोनट ऑइल नारळाचं तेल देखील वापरू शकता पण मोहरीचं तेल जे असतं ते खूप असं गरम असतं तर याचा अजून फायदा होतो पण नसेल तर काही हरकत नाही इतर कोणतंही तेल वापरलं तरी चालेल त्यानंतर हे तेल आपण असं गरम करायला ठेवायचं आहे साधारण पाहू शकता चार पाच चमचे हे तेल मी घेतलेलं आहे आणि तेल गरम छान झालं की यामध्ये आपण टाकलेलं आहे ओवा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काळे मिरे याला आपण छान असं गरम करून घेणार आहोत गॅस अजिबात फुल करू नका थोडासा लोच गॅस ठेवायचा आहे त्यावरतीच आपण याला छान असं गरम करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत लसूणच्या ज्या कळ्या आपण कट करून ठेवल्या होत्या त्या त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आता कांदा टाकल्यानंतर हे आपल्याला असंच गरम करून घ्यायचं आहे आणि हे गरम आपण तोपर्यंत करणार आहोत जोपर्यंत हा जो कांदा आहे तो लाल होत नाही कारण की यामधील बाकी वस्तू तर तुम्ही पाहू शकता थोड्याफार काळ्याच रंगाच्या होत्या तर त्या ओळखून येत नाहीत की व्यवस्थित यामध्ये त्या अर्क त्याचा उतरला आहे की नाही पण जो कांदा आहे त्याला आपण पाहू शकता अगदी गोल्डन कलर येऊपर्यंत यामध्ये असं आपण गरम करून घेणार आहोत अगदी थोडाच वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही आणि हे तुम्हाला नेहमी असं बनवायची गरज नाही एकदाच बनवून ठेवलं तरी चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल पाहू शकता चांगला कांदा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी काळा कुठं आपल्याला करायचा नाही आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण की काय होतं तेल छान गरम असतं तर तेल अजूनही यामध्ये असंच गरम असल्यामुळे जो कांदा आहे तो बऱ्याच प्रमाणात लाल होतो गॅस बंद केल्यानंतर देखील त्यामुळे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हा कांदा आपण थोडासा अजून यामध्ये असाच ठेवून लाल करून घेणार आहोत म्हणजे यामध्ये ज्या आपण वस्तू टाकलेल्या आहेत तेलामध्ये त्याचा छान अर्क उतरला पाहिजे छान वासही यामधून येतो तर आता गॅस बंद केल्यानंतर हे बबल्स पूर्ण निघून जातात आणि आपलं जे तेल आहे ते अगदी तयार झालेलं आहे आणि पाहू शकतात गॅस बंद केल्यानंतर तेलामध्येच आपण हा कांदा ठेवला होता तर चांगला अजून लाल झालेला आहे आता आपण याला गाळणीमध्ये काढून घेऊयात आणि याला पूर्णपणे आपण जो कांदा आहे दाबून पूर्ण यामधील तेल काढायचं आहे अजिबात वाया जात नाही कारण की कांदा जो आहे छान लाल झाल्यामुळे त्यामध्ये तेल नाही, ओला कांदा असल्यास त्यामध्ये तेल राहतं तर आपण थोडंफार याला दाबून घेतलं की व्यवस्थित आपलं पुरेपूर तेल आपल्याला भेटेल आणि जसं की मी म्हटलं तुम्ही याला भरपूर बनवून ठेवू शकता पण तुम्ही याला कधी कुठे कसं वापरता ते देखील खूप महत्वाचं आहे कारण की जर असंच वापरायला गे गेलात तर म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही त्यामुळे पूर्ण डिटेल्स आपल्याला माहित असल्या पाहिजेत जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट भेटतो आणि याला मी असं काढून घेतलेलं आहे आता एखाद्या बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं तरी चालेल फक्त हे जे तेल आहे ते आपण प्रत्येक वेळेस वापरताना थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे अगदी थंड तेल वापरायचं नाही त्यामुळे मी याला एखाद्या बॉटलमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर आता सध्या तरी खूप गरम आहे थोडस कोमट होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया आजकाल भरपूर जणांना गुडघी दुखीचा त्रास दिसून येतो अगदी दोन पावलंही चालावेसे वाटत नाही एवढा जास्त त्रास होतो अशा वेळेस आपण गोळ्या घेतो तात्पुरता आराम वाटतो पण गोळ्या औषधाचे शरीरावर नुकसानच होतात एका वेळानंतर त्यामुळे घरगुती उपाय करा जेणेकरून नुकसान होणार नाही आणि होईल तर फायदाच इथे आपल्याला गव्हाची कणी घेऊन अशा प्रकारे थोडीशी लांब करून घ्यायची आहे या अगोदर तुम्ही भरपूर तेल वापरले असतील गुडघेदुखी टाचदुखी कंबरदुखी किंवा खांदेदुखीवर पण अशा पद्धतीने तेलाचा वापर कधीच केला नसेल कारण की ही खूप जुनी पद्धत आहे आणि तेवढीच पॉवरफुल आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीवर उपाय पाहिला होता त्याच व्हिडिओ खाली भरपूर कॉमेंट्स येत होत्या की अजून काही उपाय असेल तर नक्की सांगा तर माझ्या आजोबांना मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला हा उपाय सांगितला ते म्हणाले मी स्वतः हा करून पाहिलेला आहे मला खूप छान आराम मिळालेला आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत देखील हा उपाय शेअर करत आहे नक्की एकदा करून पहा गव्हाची कणिक आपण या पद्धतीने अशी गोला करात लावायची आहे आणि ही पद्धत वापरल्यामुळे आपल्या ज्या नसा आहे त्या पूर्णपणे ओपन होतात आणि खूप जास्त आराम भेटतो आणि लवकरात लवकर याचा रिझल्ट पाहायला भेटतो अगदी दोन मिनटातच तुम्हाला एवढा छान अनुभव येईल की दुसऱ्या वेळेसही तुम्ही हा उपाय कराल तर पाहू शकता यामध्ये जास्त असं काही करायचं नाही फक्त गोलाकारात ही कणी कशी लावायची आहे खालच्या बाजू दाबून घ्या जेणेकरून तिथून लीक होणार नाही आणि त्यानंतर आपण जे तेल तयार केले होतं ते छान कोमट करून घ्यायचं आहे अगदी जास्त गरम करू नका तुमच्या त्वचेला जेवढं सहन होईल तेवढं कोमट ठेवा त्यानंतर हे तेल आपण या असं टाकणार आहोत जास्त तेल टाका अजिबात घाबरू नका हे तेल वाया जात नाही नंतर आपण याला बाजूला काढून घेऊ शकतो आणि देखील होतो कोणत्याही ते भागावरती तेल टाकून सोळून घेतल्याने तेवढा फरक पडत नाही तात्पुरता आराम वाटतो पण या पद्धतीमुळे हे जे तेल आहे हे बराच वेळ या ठिकाणी राहतं ही आपली तेल वापरण्याची जी पद्धत आहे यामुळे आपल्या ज्या पायाच्या नसा आहे त्या ओपन होतात अगदी तुम्हाला असं जाणवेल की यामधील जो आपला त्रास आहे दुखणं आहे ते ही पद्धत ओढून घेऊन अगदी गायब करते एवढा छान तुम्हाला रिलॅक्स होईल आराम वाटेल आणि विशेष म्हणजे हा उपाय आपण गुडघ्यावर करत आहोत पण आपली टाकदुखी किंवा पायावरची सूज देखील खूप प्रमाणात कमी होते आणि हलक्या हलक्या हाताने फक्त आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे दाबून चोळायचं नाही तेल बनवण्यासाठी अगदी बहुगुणी घरातीलच आपण गरम वस्तू वापरल्यामुळे पॉवरफुल हे तेल तयार होतं आणि गव्हाच्या कणकेमुळे हे तेल बऱ्याच वेळ या ठिकाणी टिकून राहतं त्यामुळे इफेक्ट जास्त होतो आणि यामध्ये जर थोडं अजून तेल शिल्लक राहिलं असेल तर चमच्याने तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता सहज ते बाहेर निघतं आणि परत त्याला रियूज देखील करता येतं आता थोडंफार तेल यावरती राहिलं असेल तर ते आपल्याला ठेवायचंच आहे नसेल तर थोडं अजून तेल यावरती टाका आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपण थोडंसं हलक्या हलक्या हाताने याला असं चोळून घेणार आहोत अजिबात जास्त प्रेशर द्यायचं नाही जर कंबरदुखी असेल तर कंबरदुखीसाठी सेम तुम्ही ही प्रोसेस करायची आहे जे तेल आहे ते आपण थोडंसं टाकून हलक्या हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे संधिवात म्हणा टाच म्हणा किंवा इतर जॉईंट पेन असेल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि खास करून संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण की हे झाल्यानंतर आपल्याला ही जागा जी आहे ती कपड्याने बांधून ठेवायची आहे जास्त घट्ट बांधू नका त्रास होईल असं अगदी तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल रात्री करायचा हा उपाय लक्षात नसेल तर दिवसा जरी केलं तरी चालेल पण एक दोन तास का होईना कपडा असा बांधून ठेवा तरच तुम्हाला छान अजून भरपूर वेळ छान वाटेल आराम वाटेल आणि आठवड्यातून तीन चार वेळा तरी नक्की करा अगदी तुम्हाला जी गुडघेदुखी आहे किंवा इतर त्रास जे आहे त्यापासून सुटका भेटेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटेल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग परत भेटूया पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद